विद्यार्थी मित्रों, आमच्या यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉरमध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत. B.Ed.CET 2023 या संदर्भातील व्हिडिओ आपण पाहत आहोत. विद्यार्थी मित्रों, आपणास माहीत आहेत B.Ed.CET चे फॉर्म सुरू झालेले आहेत. तसेच विद्यार्थी मित्रों, ही जी परीक्षा आहे ती एप्रिल महिन्यात होणार आहे हे आपणास माहीत आहे. तर चला पाहूया त्या संदर्भात जाहीर झालेला जो आपला अभ्यासक्रम आहे म्हणजेच B.Ed.CET सिलॅबस. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा. विद्यार्थी मित्रों, आपण स्क्रीनवरती पाहू शकता B.Ed.CET जे फॉर्म आहेत ते सुरू झालेले आहेत. याची एक रनिंग नोटीस आपल्याला इथे दिसत आहे. इथे इम्पॉर्टंट असं लिहिलेलं दिसत आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रों, रनिंग जी नोटिफिकेशन आहे त्यातली सूचना आपण पाहूया. विद्यार्थी मित्रों, आपणास सूचना दिसत आहे. रजिस्ट्रेशन ऑफ B.Ed.CET 2023 विल बी लाईव्ह फ्रॉम 9 मार्च 2023, आपण इथे पाहू शकता, टिल 18 ऑफ द मार्च 2023. म्हणजेच विद्यार्थी मित्रों, 9 मार्च ते 18 मार्च या दरम्यान आपल्याला त्याचे फॉर्म भरता येणार आहेत, फिल करता येणार आहेत. तसेच विद्यार्थी मित्रों, परीक्षेची डेटही आपल्याला इथे दिलेली आहे, ती म्हणजेच फ्रॉम थर्सडे. फॉर्मची डेट आहे विद्यार्थी मित्रों ही, तर परीक्षेची डेट जी आहे ती आपल्याला खाली सूचनेमध्ये त्यांनी दिलेली आहे. तर आपणाला माहीत आहे ती डेट 23, 24 व 25 एप्रिल 2023 अशी आहे. म्हणजे अत्यंत कमी कालावधी आपल्याकडे आहे आणि या कालावधीमध्ये आपल्याला आपला जो पूर्ण सिलॅबस आहे तो कव्हर करायचा आहे. विद्यार्थी मित्रों, आपल्या सिलॅबसची नोटही आपल्याला इथे दिसत आहे. रनिंग नोट आपल्याला पाहायला मिळत आहे, ते आपण इथे पाहू शकता. सिलेबस फॉर B.Ed.CET आणि इन्फॉर्मेशन ब्रॉशर. तर चला पाहूया आपल्या B.Ed.CET सिलॅबस. त्यासाठी आपल्याला त्याला टॅप करावं लागेल. विद्यार्थी मित्रों, आपण स्क्रीनवरती पाहू शकता सिलेबस अँड मार्किंग स्कीम फॉर B.Ed.CET म्हणजेच B.Ed.CET संदर्भात असणारा अभ्यासक्रम आणि गुणदान पद्धती. तर विद्यार्थी मित्रों, यामध्ये आपल्याला एक टेबल दिलेला आहे. टेबलच्या रूपामध्ये गुणदान पद्धती सांगितली. पहिला कॉलम सिरियल नंबर, दुसरा कॉलम टॉपिक्स, ज्याला आपण सब्जेक्ट म्हणजेच विषय असंही म्हणू शकतो. त्यानंतर नंबर ऑफ क्वेश्चन्स, तर कुठल्या टॉपिकमधून किती प्रश्नांची संख्या आपल्याला येणार आहे ते दिलं आहे. त्यानंतर मार्क्स पर क्वेश्चन, प्रत्येक प्रश्नाला किती गुण आहेत. तर त्यानंतर मॅक्झिमम मार्क्स आणि त्या सेक्शनमधून येणारे प्रश्न, त्यांची एकूण संख्या. तर विद्यार्थी मित्रों, पहिला जो टॉपिक आहे तो म्हणजेच मेंटल ॲबिलिटी. यामध्ये मानसिक चाचणी आपण त्याला म्हणत असतो. तर विद्यार्थी मित्रों, यातून आपल्याला एकंदरीत 40 प्रश्न विचारण्यात येणार आहेत. प्रत्येक प्रश्न एक गुणासाठी, म्हणजे 40 गुणांचा हा सेक्शन आहे, टॉपिक आहे, विषय आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रों, दुसरी जी बाब आपल्याला इथे दिलेली आहे अभ्यासासाठी टॉपिक, म्हणजेच जनरल नॉलेज. तर विद्यार्थी मित्र, त्याला आपण सामान्य ज्ञान असं म्हणत असतो. या घटकातून आपल्याला 30 प्रश्न विचारण्यात येणार आहेत. प्रत्येक प्रश्न एका गुणाला, म्हणजेच 30 गुणांची या घटकावर आधारित आपल्याला प्रश्न विचारण्यात येणार आहेत. त्यानंतर टीचर ॲप्टिट्यूड, विद्यार्थी मित्रों 30 प्रश्न या घटकातून येणार आहेत. प्रत्येक प्रश्न एका गुणाला, तर 30 गुणांचा हाही घटक आपल्याला पाहायला मिळतो. तर विद्यार्थी मित्रों, मेंटल ॲबिलिटी 40 गुणांची, जनरल नॉलेज 30 गुणांचे आणि टीचर ॲप्टिट्यूड 30 गुणांचे, म्हणजेच 40 अधिक 30 अधिक 30 असे एकंदरीत 100 गुणांचा आपला पेपर होणार आहे. ही बाब आपण लक्षात घ्यावी. त्यानंतर विद्यार्थी मित्रों, आपल्याला इथे सिलेबस दिलेला आहे. तर चला थोडक्यात सिलेबस आपण जाणून घेऊया. तर कंटेंट पहिलं, त्यांनी मेंटल ॲबिलिटी जे 40 गुणांचं आहे, तर विद्यार्थी मित्रों लक्षात घ्या, यासाठी आपल्याला 40 गुणांची तयारी करायची आहे. तर 40 गुण आपल्याला ह्या पहिल्या सेक्शनमधून असणार आहेत, जे की मेंटल ॲबिलिटी त्या टॉपिकचं नाव होय. त्यामध्ये विद्यार्थी मित्रों, द कंटेंट ऑफ दिस टेस्ट एम्स टू जज युअर रिझनिंग पॉवर. तर आपली तार्किक क्षमता अभ्यासणे ह्या घटकाचं काम आहे. ह्या घटकातून आपल्याला तशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात येतील. इज ऑल्सो हेल्प टू जज हाऊ ॲक्युरेट यू थिंक.
तर आपण कशा प्रकारे ॲक्युरेट विचार करू शकतो यावर आधारित प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहेत. दिस टेस्ट विल बी कंटेन क्वेश्चन्स बेस्ड ऑन सिरीज. तर विद्यार्थी मित्रो, यावर आधारित प्रश्न जे आहेत ते सिरीज, तसेच सिलोजिझम, त्यानंतर कोडिंग डिकोडिंग ज्याला आपण सांकेतांक म्हणतो, त्यानंतर रिलेशनशिप नातेसंबंध, त्यानंतर ॲनॉलॉजीज सहसंबंध, त्यानंतर वर्गीकरण म्हणजेच क्लासिफिकेशन, आणि प्रॉब्लेम्स बेस ऑन डायस, देन आयदर इन व्हर्बल ऑर नॉन व्हर्बल फॉर्म. तर व्हर्बल फॉर्म म्हणजे शाब्दिक आपल्याला प्रश्न विचारण्यात येतील, किंवा नॉन व्हर्बल म्हणजे आकृतीच्या रूपाने प्रश्न विचारण्यात येतील. तर विद्यार्थी मित्रो, आपणास आकृत्यावर आधारित प्रश्न माहीत आहेत, बुद्धिमत्तेमध्ये तसे प्रश्न विचारण्यात येतात. सेम आपल्याला बुद्धिमत्ता हा घटक दिलेला आहे, त्यामुळे आकृतीच्या प्रश्नाचाही आपल्याला सराव करावा लागेल. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, जनरल नॉलेज म्हणजेच सामान्य ज्ञान. तर या सेक्शनमधून आपलं सामान्य ज्ञान तपासण्यात येणार आहे. यात आपल्याला कुठलं जनरल नॉलेज करायचं आहे, तर लोकल म्हणजे स्थानिक पातळीवरचं, नॅशनल म्हणजे राष्ट्रीय पातळीवरचं, आणि इंटरनॅशनल म्हणजेच आंतरराष्ट्रीय पातळीवरचं जनरल नॉलेज. कशा संदर्भात? तर पास्ट इव्हेंट म्हणजे नुकत्याच काही घडून गेलेल्या घटना असतील, त्यानंतर करंट अफेअर्स चालू घडामोडी, त्यानंतर सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणजेच विज्ञानासंदर्भात काही नवीन शोध असतील, नवीन बाबी असतील, त्याचाही आपल्याला बोध असणं गरजेचं आहे, ज्ञान असणं गरजेचं आहे. त्यानंतर हिस्ट्री संदर्भात जॉग्रफी, त्यानंतर सिविक्स, पॉलिटिकल सायन्स, त्यानंतर विद्यार्थी मित्रो साहित्य ज्याला आपण लिटरेचर असं म्हणतो, या बाबीचाही आपल्याला ओहापोह करावा लागेल, अभ्यास करावा लागेल. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, पुढचा जो घटक आहे तो म्हणजेच शिक्षक कल ज्याला आपण म्हणत असतो. तर विद्यार्थी मित्रो, टीचर्स ॲप्टिट्यूड, त्यामध्ये शिक्षकाची म्हणजे आपण शिक्षक होऊ इच्छित आहात, त्यामुळे आपण B.Ed. करण्यास इच्छुक आहात हे आपणास माहीत आहे. तर विद्यार्थी मित्रो, आपली जी कॅपॅसिटी आहे ज्याला आपण क्षमता असं म्हणतो, टू बिकम टीचर, शिक्षक होण्याची आपली क्षमता यातून तपासली जाणार आहे. तर शिक्षकांनी काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे यावर आधारित प्रश्न आपल्याला यात विचारले जातात. याला आपण कल चाचणी म्हणजे शिक्षकांचा कल, आपण शिक्षक होण्यास कसे पात्र आहात हे यातून तपासलं जातं. तर शिक्षक कल असंही याला म्हणतात, म्हणजे टीचर ॲप्टिट्यूड. तर विद्यार्थी मित्रो, शिक्षक अभिवृत्ती हे याचं दुसरं नाव आहे. तर यातून आपल्याला काय तपासलं जातं, तर किनिनेस, देन अपडेट युअर नॉलेज, आपलं नॉलेज किती अपडेट आहे हेही तपासलं जातं. लीडरशिप क्वालिटीज, आपल्यात नेतृत्व गुण किती आहेत. त्यानंतर आपला अवेअरनेस, तर विद्यार्थी मित्रो कशा संदर्भात अवेअरनेस, म्हणजे आपली जागरूकता. तर एज्युकेशन अँड सोसायटी, समाजात काय चालू आहे, शैक्षणिक धोरण काय चालू आहे त्या संदर्भातल्या बाबी. त्यानंतर कम्युनिकेशन म्हणजे संवाद आणि प्रोफेशनल कमिटमेंट, या संदर्भात आपण काय करतो, काय विचार करतो, ह्या सर्व बाबी यात तपासल्या जाणार आहेत. तर हे तिन्ही घटक आपण निश्चितपणे चांगले करावेत. विद्यार्थी मित्रो, ह्या संदर्भातले सर्व व्हिडिओज आमच्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेले आहेत, तसेच काही व्हिडिओज अजून अपलोड करण्यात येत आहेत, जे की आपल्या परीक्षेसाठी निश्चित उपयोगी ठरतील. विद्यार्थी मित्रो, व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, पुढे काय आपल्याला बाबी दिल्यात, ही जी परीक्षा आहे, तर द टेस्ट विल कम्प्राइज ऑफ MCQs ऑर मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. त्यात ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स असणार आहेत. विद्यार्थी मित्रो, प्रत्येक प्रश्नाला चार पर्याय असणार आहेत, जे आपल्या ओळखीचे आहेत, त्याला नंबरिंग असतं 1, 2, 3 आणि 4. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, देर इज नो निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम. तर कुठल्याही प्रकारचं निगेटिव्ह मार्किंग इथे नाही आहे, म्हणजेच मार्क आपले कटणार नाहीत, ही एक चांगली बाब आहे, हे आपण लक्षात ठेवावे. त्यानंतर द ड्युरेशन ऑफ एक्झाम इज 90 मिनिट्स, म्हणजेच विद्यार्थी मित्रो 1.5 तासाचा वेळ आपल्याला या परीक्षेसाठी आहे, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. त्यानंतर मीडियम ऑफ CET इज इंग्लिश अँड मराठी. तर दोन भाषेतून आपल्याला प्रत्येक प्रश्न दिला जाईल, तो म्हणजेच पहिला इंग्लिशमधून आणि त्याच्याखालीच लगतचा क्वेश्चन मराठीमध्ये असणार आहे, म्हणजेच ही दोन भाषेमध्ये होणारी परीक्षा होय. तर विद्यार्थी मित्रो, अशा प्रकारे 3 टॉपिकचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. मेंटल ॲबिलिटी 40 गुणांची, म्हणजेच मानसिक चाचणी किंवा बुद्धिमत्ता आपण त्याला म्हणतो. त्यानंतर सामान्य ज्ञान म्हणजे जनरल नॉलेज 30 गुणांचं, टीचर ॲप्टिट्यूड 30 गुणांचं, असा 100 गुणांचा आपल्याला पेपर द्यायचा आहे. विद्यार्थी मित्रो, परीक्षा जरी 23, 24 आणि 25 तीन दिवस असली, तरी त्यापैकी फक्त एकाच दिवशी आपली परीक्षा असणार आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे प्रत्येक दिवशी परीक्षा 3 सत्रामध्ये होते, ती म्हणजेच
सकाळ सत्र, त्यानंतर विद्यार्थी मित्रो दुपार सत्र आणि त्यानंतर सायंकाळ सत्र। म्हणजेच दररोज ही परीक्षा तीनदा होणार आहे, तीन वेळेस होणार आहे। तर विद्यार्थी मित्रो दररोज तीनदा आणि तीन दिवस चालणार आहे, म्हणजे नऊ पेपर होणार आहेत। पैकी तुमचा एकच पेपर आहे विद्यार्थी मित्रो कोणत्या तरी तो दिवशी असणार आहे, तो पहिल्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी असू शकतो। तर त्याप्रमाणे आपल्याला त्याला सामोरं जायचं आहे। परीक्षेच्या अभ्यासासाठी आपल्याला हार्दिक शुभेच्छा। तसेच विद्यार्थी मित्रो शेवटपर्यंत आमच्या चॅनलला कनेक्ट राहा, सर्व अपडेट परीक्षेसंदर्भातील आपल्याला आमच्या चॅनलवर मिळतील। लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।